श्रीराम दळवे मुक्काम पोस्ट तिरलोट तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्गचा रहिवासी। आपला आधुनिक शेती उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, भात शेती आमची पूर्ण आलेली आहे आणि या वर्षी मी एक वेगळा प्रयोग केला होता भात शेतीमध्ये की नुसती स्वतः शेती करताना करायची नाही तर त्याच्याबरोबर दुसऱ्यांची पण शेती करायची। त्याच्यामुळे मी ह्यावर्षी एक आम्ही सामूहिक शेतीचा प्रकार अवलंबला। संतोष तिलोटकरची भात लावणी पूर्ण झाली, मंगेश तिलोटकर ट्रॅक्टर पाठीमागे चालवतो त्याची पण भात लावणी पूर्ण केली। आता जवळजवळ आमची भात लावणीची कामं संपूर्ण संपलेली आहेत 7-8 दिवसापूर्वीच। आज गुरुपौर्णिमेचा दुसरा दिवस आहे आणि आज ऊन पडल्यामुळे जोंधळा तरण्याचा विचार आहे आणि जोंधळा गेल्या वर्षी मी प्रयोग केला होता, जोंधळा पेरण्याचा प्रयत्न केला होता पण गेल्या वर्षी जोंधळा पेरताना मी तो असा डायरेक्ट आपण भात पेरतो तसा प्रकारे पेरला होता। आता आज जमीन धरायची आहे आणि जोंधळा म्हणजे जोंधळा पेरायचा आहे पण तो जोंधळा पेरताना कसा पेरायचा याची देखील तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे। त्यानंतर एकाच फ्लिपमध्ये एकाच पार्टमध्ये टाकली तर ते लांब होईल। मगाशी जमीन धरलेली आहे तिसरा करतो या जमिनीला। आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आमच्याकडे जमिनीला पहिल्यांदा नांगरतात तिला उकळ म्हणतात आणि दुसऱ्यांदा नांगरतात तिला दुंडे म्हणतात। आता दुसऱ्यांदा नांगरताना काय प्रकार होतो बा, जमीन दुसऱ्यांदा नांगरलेली आहे आणि दुसऱ्यांदा नांगरताना ट्रॅक्टरसाठी नांगरली आहे साधारण ढेकळ राहतात आणि त्याच्यामुळे ती मग बरोबर होत नाही। आता हा तिसराव केल्याच्यानंतर पहा इथे तुम्हाला दिसत असेल की जमीन ते ढेकळं जी राहिली आहेत ती बारीक होतात। आता ही बारीक कशी केली जातात काय केली जातात ही नुसती ट्रॅक्टरवरूनच नाही तर मी त्याच्यासाठी एक स्पेशल वेगळा एक जुगाड केला आहे आणि भात जोंधळा पेरताना देखील मी तो जुगाड तुम्हाला दाखवणार आहे मी कसा केला आहे। ते आत्मा समितीचा देवगड तालुका आत्मा समितीचा मी माजी अध्यक्ष आणि या आत्मा समितीमार्फत बऱ्याच लोकांना गेल्या वर्षी शेती अवजार मिळाली। यावर्षी देखील फॉर्म भरून घेतले पण अजून त्याचं काय पुढे प्रोसिजर झाली माहिती नाही पण गेल्या वर्षी मी अध्यक्ष असताना ती अवजारं सगळ्यांना मिळाली होती। आता त्या अवजाराचा वापर नुसता शेतकरी काय करतात की चिकलनी नांगरणी आणि चिकलनी झाली की ते हत्यार किंवा ते अवजार पडून असतं पण मी त्याचा परिपूर्ण वापर करतो। मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं दाखवलं पहिले एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी कलमांची मुळं फोडण्याचा एक प्रयोग केला होता जो कोणीच केला नव्हता किंवा कोणाची हिंमत पण झाली नव्हती असा प्रयोग मी त्यावेळी तो केला होता रिस्क घेऊन आणि तो सक्सेसफुल देखील झाला होता। त्यामध्ये एक अपघात देखील होण्याची शक्यता म्हणजे झाला होताच म्हणायला हरकत नाही परंतु दैवबलवत तर म्हणून कोणाला त्रास झाला नाही पण त्याच्यानंतर मात्र तो सक्सेसफुल प्रयोग आम्ही केला आणि आज मी जोंधळा पेरण्याचा विचार आहे। दोन हे झाले म्हणजे त्या जमिनीला नांगरून दोन दुसराव झालेला आहे। आता ह्या जमिनीत तिसराव करता येते दुडून मोकळे झालेले आहे। ह्याच्यानंतर जमीन धरणे म्हणजे नेमकं काय की जी चौथ्या वेळी जमीन परत नांगरली जाते तिला जमीन धरणे म्हणतात। आमच्याकडे ती जमीन अशी नाचणा शेतीच्या वेळी पण जमीन धरावी लागते पण नाचणा शेतीत मला ती नाचणा शेती परवडण्यासारखी वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की नाचणा पौष्टिक आहे सगळी गोष्ट बरोबर पण त्याला काहीतरी थेरी आपण बदलली पाहिजे। नाचण्यामध्ये कसं होतं की नाचणा पेरावा लागतो, पेरून झाल्याच्यानंतर असं संपूर्ण ह्या प्रोसिजर कराव्या लागतात, जमीन धरीपर्यंत सगळ्याच प्रोसिजर कराव्या लागतात आणि त्याच्यानंतर रोंब्याने तो नाचणा लावावा लागतो। त्या रोंब्यामध्ये शेणखत वगैरे टाकून मग तो नाचणा एक 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 कांड लावावा लागतो। रोंबा म्हणजे काय की एक बांबूच्या काठीचा किंवा एका असं जंगली कडक झाड जर कुठं असेल तर त्याला खाली मग जसं मुसळ असतं तसं एक प्रकार ते सरळ तासून घेतला जातं आणि त्याला खाली क्लिप लावून ते त्याने रोंबे मारले जातात म्हणजे होलहोल मारले जातात। आता माझ्याकडे तो रोंबा नाही आहे मी तुम्हाला नाही तर ते देखील हात्या दाखवलं असतं। आता ते तो किचकटीचा प्रयोग आणि खूप वेळ काढू काम आणि गेल्यावर्षी माझा दुर्लक्षित झाला होता जोंधळ्याकडे कारण मी तो मजा म्हणून पेरला होता, खरं गुरांना चारा होईल म्हणून पेरला होता पण त्याच्यावरचं काही कणसांचा जो पीक बघितलं तर मला ते नाचण्यापेक्षा जोंधळा भारी वाटला आणि आपल्या कोकणात जोंधळा देखील होतो किंवा आपण जोंधळा कोकणात यशस्वीपणे करू शकतो हे मी गेल्या वर्षी खूणगाठ बांधली म्हटलं पुढच्या वर्षी आपण तो प्रयोग करायचा म्हणजे करायचा आणि त्याच्यासाठी आजचा हा
प्रयत्न चालू आहे। शेतकरी मित्र मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की या वर्षी कोरोनासारखं संकट आलं आहे आणि कोरोनासारखं संकट आल्याच्या नंतर शेती किती महत्त्वाची हे लोकांच्या लक्षात आलं आहे। कारण आमच्या इकडे काही जे जमीन मालक असतात ते आपल्या शेती करत नाही, जमीन खंडाने देतात आणि त्यांची मुलं वगैरे मुंबईला कामाला असतात, आर्थिक व्यवहार त्यांचे काही काय वेगवेगळे प्रत्येकाचे असतात आणि मग ती जर तांदूळ संपला तर मग दुकानावरून विकत आणून खाणे, पण ही गोष्ट सर्वांनाच परवडत नाही। आणि ह्या वर्षी मात्र परिस्थिती अशी आली की ज्या जमीन मालकांकडे जमिनी भरपूर आहेत त्यांनी देखील आपल्या जमिनी खंडाने ज्यांना दिल्या होत्या त्यांच्याकडच्या देखील जमिनी काढून घेतल्या। त्याचं कारण एकमेव असं आहे की काढून घेण्याचं पाठीमागे कारण काय की समजा जर हे लॉकडाऊन वाढलं आणि असा जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिला तर तांदूळ कसा किलो विकला जाईल हा सांगता येत नाही। एकदम रद्दड तांदूळ आज जवळजवळ मार्केटमध्ये 25-26 रुपये किलोने मिळतो आहे आणि बऱ्यापैकी तांदूळ एक 45-50 रुपयाच्या आसपास, आणि चांगला जर तांदूळ घ्यायचा असेल तर मी जो मी पिकवतो तो तांदूळ साधारण 70-80 रुपयाच्या पुढे मिळतो। आता मी गेल्या वर्षी कोलम पिकवला होता, त्याच्या अगोदर जिरा बासमती पिकवला होता, त्याच्या अगोदर मसुरा पिकवला होता, असा मी दरवर्षी कुठले नाही कुठले प्रयोग करत राहतो की ज्याकडून कोकणात आपल्याकडे काय होईल किंवा काय होणार नाही, मग त्याच्यात आपल्याला फायदा होऊ दे की तोटा होऊ दे हा मी आर्थिक विषय कधीच मांडत नाही। पण माझं ते तत्व ह्यावर्षी मात्र 100% लागू पडलं आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की काही झालं तरी आपल्या कुटुंबाला पूर्ण इतका शेती आपल्या घरात धान्य असणं गरजेचं आहे। काय एक गोष्ट अशी आहे बा, एका ऋषीच्या आश्रमामध्ये उंदीर सारखा कपडे खायचा, मग त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण त्या ऋषीने सांगितलं या उंदराला मारू नका, ह्याचं बीळ शोधून काढा, आणि बीळ शोधून काढल्याच्या नंतर त्या बीळाला खंती लावली, म्हणजे खणलं ते संपूर्ण बीळ खणून काढलं आणि त्याच्यातले जे धान्याचं त्याने जे उंदराने साठवून ठेवलं धान्य होतं ते सगळं खणून बाहेर काढलं, आणि बाहेर काढल्याच्या नंतर उंदराची उपासमार व्हायला लागली। मग उपासमार होत असल्यामुळे उंदीर जर पहिल्यांदा दांडीवरती उडी मारून चढत होता ते चढणं त्याचं थांबलं। आज नेमकी परिस्थिती तीच झालेली आहे। आज मुंबईमध्ये भले गेलेत लोक, आता मंगेश आमचा मुंबई सोडून म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरच कोरोना व्हायच्या अगोदर त्यांनी योग्य निर्णय घेतला की जो आपल्या गावात मी त्या आता तसं बघायला आलो तर माझा शिष्य आहे त्याला जो आपल्या गावात पोट भरू शकत नाही तो दुनियेच्या जगाच्या पाठीवरती कुठेच पोट भरू शकत नाही असं माझे गुरु म्हणायचे। आता त्याचा परिणाम त्याच्या काही मनात आलं आणि त्याने मुंबई सोडली आणि गावात आला त्याचं वडिलांनी लाडूचा व्यवसाय केलेला आहे आणि त्याच्यावर तो त्याने पुढे फॉरवर्ड केला, त्याच्यात थोडाफार आंब्याचा धंदा केला आणि त्यानंतर आता त्याने शेतीत लक्ष घातलं आहे, जेणेकरून अर्थार्जन तर होत आहे। म्हणून मी म्हणतो की गावात राहून आपण सुखी राहू शकत नाही असं नाही, त्याच्यासाठी आपण थोडीफार प्रयत्न केले पाहिजे। जेवढी दगदग आपण मुंबईमध्ये करतो किंवा इतर शहरांमध्ये करतो तेवढी दगदग जर आपण आपल्या गावात केली तर आपण निश्चित आपलं पोट भरू शकतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा चॅनल ची ही क्लिप जर आवडली तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच या चॅनलवरती राहू द्यात। आत्तापर्यंत तुम्ही बरेच कमेंट्स टाकल्यात, ज्यांनी मला पर्सनल मोबाईलच्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून विचारत आहेत आणि त्याला माझ्यापर्यंत मी योग्य ते मार्गदर्शन करतो आहे। गेल्या पार्टमध्ये मी एक आंब्या सीझनच्या वेळी फळमाशीचे ट्रॅप कसे बनवायचे आणि त्याचा कसा वापर करायचा याचा देखील एक क्लिप तयार केली होती आणि ती क्लिप बऱ्याच जणांनी पाहिली आणि त्यांनी भरपूर लोकांनी माझ्याकडे येऊन ती ट्रॅप कसे बनवायचे हे मी त्यांना दाखवलं, शिकवलं आणि त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्या देवगड तालुक्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा फायदा उचलला। आता तोच फळमाशीचा प्रादुर्भाव सांगतो पडवळ, ज्यांच्याकडे पडवळ असेल पडवळ कारे म्हणजे कारलं भोपळा आणि दुधी भोपळा किंवा इतर लटकणारी फळे आहेत कुवाळा अशा फळांवरती ह्या फळमाशीचा प्रादुर्भाव निश्चित होणार आणि त्याच्यासाठी तो फळमाशीचा ट्रॅप योग्य आहे। शेतकरी मित्रांनो, एक सांगायचं बोलण्याच्या वगैरे राहून गेलं, ज्यांना कोणाला जोंधळा पेरायचा असेल तो 15 जुलैच्या आतमध्ये पेरून घ्या, कारण 15 जुलैच्या नंतर त्या जोंधळ्याच्या पिकावरती रोग येण्याची दाट शक्यता असते, त्याचा पिरियड निघून जातो। आज जमिनीला वापस आहे, मी संध्याकाळी पेरून झाल्यावरती तुम्हाला तो क्लिप दाखवणार आहे आणि कसा पेरतो ते देखील दाखवणार आहे। आपलं सहकार्य असंच या चॅनलला राहू देत हीच अपेक्षा करतो आणि हे या पुढील भागामध्ये पुन्हा तुम्हाला
या धुण्याचे मी जे काही जुगाड केलेलं आहे ट्रॅक्टरला पॉवर टिलरला ते देखील दाखवतो, जेणेकरून माझ्या या केलेल्या प्रयत्नाचा दुसऱ्या कोणाला तरी फायदा व्हावा हीच माझी एक इच्छा आहे, त्याचा लाभ घ्यावा एवढंच सांगतो. धन्यवाद.